रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव 2024 विविध नाविन्यपूर्ण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी. तारीख आहे 23-24-25 फेब्रुवारी पर्यंत. सर वाट कसली बघता? ऑल बुकिंग साठी आजच कॉन्टॅक्ट करा. नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, मालेगाव शहरातील गोरगरीब जनतेचे आरोग्यदूत, नामांकित वैद्यकीय सेवक तथा जलदूत व सैनिक मित्र डॉक्टर तुषार शेवाळे यांनी अखंड हिंदुस्थानचा अर्थदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्यात नाशिक जिल्ह्यातील देव मामलेदार यशवंतराव महाराजांची पुण्यनगरी सटाणा, मालेगाव, टेहरे, दाभाडी, नामपूर व ताहाराबाद येथील शिवजयंती उत्सवात सहभागी होऊन शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला. प्रत्येक ठिकाणच्या शिवतीर्थावर जाऊन महाराजांना पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा करून जयघोष केला. उत्सव समितीतील शिवभक्तांच्या भेटी घेतल्या. डॉक्टर तुषार शेवाळे यांच्या उपस्थितीने शिवभक्त आनंदी झाले. मालेगाव शहरातील शिवस्मारक पूजन केले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून महाराष्ट्रात महाराजांची प्रथम जयंती साजरी करणारे एकमेव शिवभक्त, समाजाला अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारे समाजसेवक, साक्षरतेचे जनक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकाचे पूजन केले. आपल्या देशाला बळकट करण्यासाठी समाजाने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श व आचरण आजच्या तरुणांनी आत्मसात करण्याचे आवाहन केले. या सर्व महापुरुषांच्या प्रेरणेतून आदर्श समाज व राष्ट्रीय एकात्मता अधिक प्रबळ होईल असे प्रतिपादन केले आहे. यावेळी जनतेने डॉक्टर शेवाळे यांच्या लोकसभेच्या उमेदवारीबाबत चर्चा केली असता डॉक्टर शेवाळे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी असे प्रतिपादन केले आहे. डॉक्टर शेवाळे यांनी महाराष्ट्रातील सर्व जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना प्रेरणा देणारी आपली नामाची डॉक्टर शिवाजीराव हिरे यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ शिवजी ॲम्ब्युलन्स समाजसेवेला समर्पित केलेली आहे. अतिशय उच्च भावनेने केलेला हा एक कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये सर्व मित्रवर्य, सर्व मुख्य मित्र, त्याचबरोबर सर्व नातेवाईक याच्या सगळ्यांच्या सदिच्छा अतिशय बरोबर आहेत. आणि असे सामाजिक कार्यक्रम देखील चालू ठेवा आहे यासाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ही जी ॲम्ब्युलन्स आहे या ॲम्ब्युलन्समुळे अनेक जणांचे प्राण वाचणार आहेत, अनेक जणांना आरोग्य सेवा मिळणार आहे. याचं जे पुण्य आहे ते सर्व पुण्य डॉक्टर शिवाजी बाबा आणि या ठिकाणी गव्हर्नमेंटला मिळेल अशी मला आशा वाटते. एकच शुभेच्छा.